झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. एका अज्ञात महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील कार्यालयात घुसून नासधूस केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील कार्यालयात घुसून एका अज्ञात महिलेने गुरुवारी सायंकाळी नासधूस केली. संतापलेल्या या महिलेने यावेळी दरवाजावरील फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून फेकून देत तिथून पोबारा केला. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याने चर्चा मंत्रालयात रंगली आहे. रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मंत्रालयाजवळ वर्दळ कमी होती. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी अधिकारी घर गाठण्याच्या तयारीत असताना 6:30 सुमारास एका महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत तिने तिथून झाडाच्या कुंड्या फेकून दिल्या. दालनाबाहेर असलेली त्यांच्या नावाची पाटी काढून फेकली. पोलीस येईपर्यंत ती अज्ञात महिला निघून गेली. सदर महिलेची ओळख पटली असून पोलीस पुढील तपास करत आहे. और इस महिला पे मुंबई पुलिस में इससे पहले एक गुन्हा दाखिल किया गया है. उस ऑफेंस में माननीय कोर्ट के सामने भी एक रिपोर्ट दिया गया था जिसमें यह महिला मेंटली डिस्टर्ब्ड है और इसकी वजह से उसको खुद को और बाकी लोगों के सेफ्टी को भी खतरा है, ऐसा रिपोर्ट में दिया गया था. लेकिन इस महिला के भाई ने उसकी जिम्मेवारी ली थी, इसलिए कोर्ट ने उसे एडमिट करने को नहीं बोला था. तो अभी तक इस जांच में ये सब फैक्ट्स जो है वो सामने. इतनी अच्छी घटना नहीं है, ही कालची घटना आहे. त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशाकरता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला अशी टीका विरोधक करतायत का? विरोधक जे आहेत ना, इतके निराश आहेत, हताश आहेत, त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत. त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे, पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखीने थोडी उतरायचं असतं. एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल, तर ती आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ. काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ. जे काय असेल, आत्ता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.